नमस्कार, आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर शहरातील भिवापूर वार्डात एका क्षुल्लक्ष्य कारणावरून पतीने पत्नीवर सत्तूरने हल्ला केल्याची घटना 30 जूनला उघडकीस आली. शशिकांत पेंदोर आणि शुभांगी पेंदोर असे या पती पत्नीचे नाव आहे. त्यांचा मुलगा रात्री जेव्हा घरी आला त्याच्या खिशातून लायटर पडले. त्यानंतर त्या लायटरवरून पती आणि पत्नीमध्ये वाद झाला आणि पतीचा राग इतका वाढला की त्याने सरळ सत्तूर हातात घेऊन पत्नीवर हल्ला केला. मुलगा आणि आई दोघे जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धावत पळत निघाले. त्यानंतर शशिकांत पेंदोर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आई वडिलांना 5 मुली आणि त्या 5 मुलीचा चांगल्या प्रकारे संगोपन करत त्यांनी त्या लेकींचे विवाहही लावून दिले. त्यानंतर हे 80 वर्ष असणारे दाम्पत्य आलटून पालटून मुलीच्या घरी राहू लागले. परंतु वार्धक्यामुळे येणारा आजार आणि त्यातल्या त्यात मुलींना होणारा त्रास बघून त्यांनी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आणि दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना नागपूर येथील असून या घटनेने समाज मन सुन्न झाले आहे. दिवसागणित हिट अँड रनच्या घटना वाढत असून नागपूर शहरातील पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना हुडकेश्वर विभागात घडली आहे. मद्यधुंद कार चालकाने भरधाव वेगात कार चालवून तिघांना चिरडले. त्यात एका विद्यार्थिनीचा पाय कापावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे. सध्या ऑनलाईनच्या नावाखाली अनेकांना कोट्यावधीने गंडवल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत असून सायबर पोलीस याबाबतीत धोक्याचा इशारा देत असतानाही अनेक जण यामध्ये गंडवल्या गेले आहेत. नागपूर येथील एका कम्प्युटर हार्डवेअर शॉपच्या मालकाच्या शेअर ट्रेडिंगमध्ये तिपटीने नफा कमवून देण्याचे आमिष दाखवून त्याला 18 लाखांनी गंडवल्याची घटना उघडकीस आली. शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता राज्याचे वने, सांस्कृतिक आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे चंद्रपूर आणि मूल येथे कृषी निविष्टाकरिता शेड उभारून देण्याची मागणी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात असून येथे येणारे कृषी साहित्य, औषधे किंवा तत्सम वस्तूंकरिता शेड नसल्यामुळे पावसाळ्यात ते खराब व्हायची भीती असते असे नमूद करत त्यांनी रेल्वे मंत्र्याकडे चंद्रपूर मूल येथे शेड उभारण्याची मागणी केली आहे. अमरावती शहरात गाडगे नगर परिसरात एका 30 वर्ष महिलेला चोरीच्या आरोपावरून चौकशीकरिता पोलीस ठाण्यात आणले गेले. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यातच अमानुष मारहाण करण्यात आली. त्याची तक्रार पीडित महिलेने करताच मानव अधिकार आयोगाने राज्याचे आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि ठाणेदार यांना नोटीस बजावली. त्यानंतर या प्रकरणात एक पोलीस उपनिरीक्षक आणि 2 शिपाई यांना निलंबित करण्यात आले. बीड जिल्ह्यात चोरट्यांनी ATM मशीन पिकअप वाहनाला बांधून 61 किलोमीटरपर्यंत घेऊन गेल्याची थरारक घटना घडली आहे. हे 4 चोरटे ATM मशीन जवळ आले. त्यांनी दोरखंड मशीनला बांधला आणि दुसरे टोक पिकअप वाहनाला बांधले. दुसऱ्या प्रयत्नात ते ATM मशीन तिथून निखळून पडले. त्यानंतर चोरट्यांनी ही मशीन पिकअप वाहनाला बांधली आणि 61 किलोमीटरपर्यंत घेऊन गेले. या मशीनमध्ये 21 लाखांची नगद राशी होती. पोलिसांना जेव्हा ही घटना कळली तेव्हा त्यांनी पाठलाग केला तर दुसऱ्या दिवशी सकाळी हे मशीन आढळून आले आणि त्यातील रक्कम सुरक्षित होती. वरोरा शहरातील आनंदवन येथे एका विवाहित मुलीच्या हत्येनंतर आरोपीने सुद्धा पोलीस ठाण्यात आत्महत्या केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षकांनी 3 पोलिसांना निलंबित केले. पोलीस ठाण्यातच त्या आरोपीचा मृत्यू झाल्याने संशयाचे वलय पोलिसांभोवती निर्माण झाले आहे. अधिक तपास केल्यास त्यातील सत्य बाहेर येईल. परंतु अशा घटना घडू नये याकडे सुद्धा पोलिसांना विशेष लक्ष द्यावे लागेल. सध्या राज्यात अनेक ठिकाणी पोलीस भरतीकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि त्या अनुषंगाने मुंबई येथे ही चाचणी सुरू असताना 7 जणांना उलट्या झाल्या. त्यापैकी एकाचा मृत्यू तर 2 जण व्हेंटिलेटरवर आहेत. देशाची सेवा करण्याकरिता पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक उमेदवार आपले भाग्य अजमावत आहे. परंतु अशा घटनांमुळे चाचणी परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या सर्वत्र ठिकाणी ओयो हॉटेलमध्ये किंवा लॉजमध्ये अनेक तरुण तरुणी किंवा जोडपे वास्तव्यास येतात. भद्रावती शहरातील उदय लॉज सध्या चर्चेत असून या लॉजमध्ये प्रेमीयुगांना मागच्या दाराने प्रवेश दिले जात असल्याची अनेक नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे या लॉजच्या सभोवताल असणाऱ्या नागरिकांनी याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्याचा निर्णय घेतला आहे.
बल्लारपूर तालुक्यातील बॉटनिकल गार्डन हे पर्यटकांचे आकर्षक केंद्र ठरले आहे. त्यातच एका ओपन कारमध्ये पर्यटक बसून जात असताना त्या कारचा अपघात झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी अशा प्रकारच्या घटनेने बॉटनिकल गार्डनला गालबोट लागलेच आहे. One of the best college of engineering in Chandrapur district, Shri Sai College of Engineering and Technology. Most of the students are preferred Shri Sai Polytechnic for their best future. Because of the quality education and dedicated faculties available, dedicated staff and full facilities in these premises. Bus facility is available from Ballarpur, Rajura, Varora, Bhadravati and Chandrapur also. Many students in this institute are joined the job by job placement. Yerbude Group of Institution. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.